आदरणीय परदेशी सर गिरीश कुबेर सर आत्ताचे एम पी एस सी विप्युटी कलेक्टर गार्गे आणि माझ्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो ॲक्च्युली थोड्या शॉर्ट टर्म नोटीसवर मी आली आहे काळात आलं की तुमच्यापुढे येऊन मार्गदर्शन करायचं आहे तर मला अचानक जाणवलं की फार एकदम मोठं वाटल्यासारखं होतं मार्गदर्शन म्हणजे वगैरे वय वगैरे अचानक जाणवतं ना की आपण खूपच मोठे झालोत आता बट फॉर्च्युनेट इनफ आय थिंक हे एज असं आहे की एकदम एकदम सिक्स्टी लेक्चर्स टाईप नाही आहे पण हा थोडासा अनुभव प्रशासनाचा गाठीशी असल्यामुळे नक्कीच थोडं मार्गदर्शन करण्यापेक्षा अनुभव शेअरिंग म्हणता येईल असं आज आपण अनुभव शेअरिंग करूयात आय uh, होप सगळेजण इथे एम पी एस सी आणि यू पी एस सी ॲस्पेरंट्स असतील uh, एक्झाम्स देत असतील किंवा देण्याचा विचार करत असतील मला असं वाटतं आज पहिल्यांदा तुम्ही हा विचार केला पाहिजे इथे आजचा एक दिवस दोन दिवस तरी स्वतःला की खरोखर तुम्हाला ह्या क्षेत्रात करिअर करायचं आहे का कारण बऱ्याच वेळेला असं असतं की पिअर प्रेशर असतो किंवा आईवडिलांनी सांगितलं म्हणून करायचं असतं किंवा एक असं असतं की कॉलेजमध्ये चार जणं करतात मग आपण पण करायचं की एम पी एस सी हा करतो अरे हा पास झाला मग चार एक्झाम आपण पण देऊया असा एक uh, पिअर प्रेशर असतो किंवा सगळे करतात म्हणून करायचं असा एक प्रकार असतो आणि म्हणून कित्येक वेळेला एम पी एस सी यू पी एस सीकडे वळले ही जातात आणि मग अशा वेळेला जर आपली इच्छा नसेल आणि आपण काहीशा अनिच्छेनी हे जर प्रयत्न करत असू तर अशा वेळेला थोडासा आपल्याला प्रयत्न कमी पडू शकतात त्याच्यामुळे आज पहिल्यांदा मला वाटतं की पहिली गरज आहे की तुम्ही स्वतःला आतमधून तपासून बघा की नक्की तुम्हाला या क्षेत्राकडे वळायचं आहे का कारण बऱ्याचदा असं वाटतं की याचं ग्लॅमर खूप ग्लॅमरस क्षेत्र आहे वगैरे आता माझ्यानंतर श्रीकरदेशी सर पण आहे ते पण शेअर करतील ग्लॅमरपेक्षा इथे रिस्पॉन्सिबिलिटी फार मोठी असते कारण तुम्ही एक मोठ्या क्षेत्राचा भाग बनून तिकडचे अधिकारी बनून काम करत असता त्याच्यामुळे तर रिस्पॉन्सिबिलिटीचा भागही तितकाच आहे आणि जर तुम्ही ती मनापासून जबाबदारी स्वीकारून या क्षेत्रात आलात तर ता ते खूप जास्त चांगल्या रीतीने तुम्ही हँडल करू शकता असं मला वाटतं आम... पुण्यामध्ये तर खूप चांगल्या सोयी आहेत कारण जर तुम्ही हे सिलेक्ट केलं असेल पहिल्यांदा की नाही मला एम पी एस सी आणि यू पी एस सी करायचंच आहे तर मग मला वाटतं आत्ता तर खूप चांगल्या सोयी आहेत मी काही वर्षापूर्वी जेव्हा सुरू केलं तेव्हा आम्हाला दिल्लीला राव क्लासेसशिवाय पर्याय नसायचा किंवा तेव्हा सिद्धार्थ सर होते जॉग्रफीचे हिस्ट्रीसाठी झा सर होते त्याच्यामुळे यू पी एस सीसाठी मुंबईत असे काय जास्त पर्याय नव्हते एक सीएक सोडला तर जी वर्षानुवर्ष आहे पण आपल्याला माहिती आहे की सीएकला सगळ्यांनाच प्रवेश मिळतो असं नाही काही ठराविक सिलेक्टेड लोकच तिथे प्रवेश घेतले जातात पण फॉर्च्युनेट इनफ आता पुण्यामध्ये तुम्हाला युनिक आहे आता उल्लेख केला तसा चाणक्य आहे ज्ञान प्रबोधिनी आहे आणि वेगवेगळ्या माध्यमातून आता जसं लोकसत्ताचं हे झेप माध्यम आहे तुम्हाला ह्याची माहिती मिळती आहे अजून माहिती तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून म मिळवू शकता एक्झॅक्टली काय अभ्यासक्रम आहे कशा टप्प्यात पर्याय परीक्षा आहे कारण मागच्या वर्षी सिलॅबसही बदललेला आहे एकदा ती माहिती तुम्हाला मिळाली जी तुम्हाला अगदी इझिली अवेलेबल होऊ शकते आता तर फोर जीचं युग आहे तर तुम्हाला नक्की काय कसं करायचं कुठला सब्जेक्ट घ्यायचा ह्याच्याकडे तुमची दिशा ठरू शकते बऱ्याचदा असं होतं सब्जेक्टच्या बाबतीत पण असं होतं की चार जणांनी घेतला मित्रांच्या ग्रुपनी घेतला म्हणून आपण घ्यायचा ॲक्च्युली आपल्याला त्याच्यात इंटरेस्ट असतो की नसतो हे आपण बघत नाही किंवा दुसरा पॅटर्न असा आहे की मागच्या वर्षी स्कोरिंग काय होता अरे हा मग सोशोला चांगले मार्क्स पडलेत ना मग सोशो घ्या मग ह्या वर्षी जॉग्रफीला चांगले मार्क्स मिळेल म्हणून जॉग्रफी घ्या तर करून तसं करू नका कारण तुमचा जो आवडीचा सब्जेक्ट असेल त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त मार्क्स स्कोअर करणं खूप इझी जातं माझं तर असं म्हणणं राहील की तुमचा जो आवडीचा सब्जेक्ट आहे ज्याच्यामध्ये तुमचं पीजी किंवा तुमचं ग्रॅज्युएशन झालं तो जर तुम्ही कंटिन्यू केलात तर तुम्हाला एक्स्ट्रा मटेरियल जास्त जे जा इतर विषयांसाठी जुळाजुळ करावी लागते ते तुमचा थोडासा भार कमी होऊ शकतो किंवा मग दुसरा घ्यायचाच असेल तर त्याच्यात तुम्हाला इंटरेस्ट पाहिजे बऱ्याचदा असं असतं की आपला इंटरेस्ट या विषयात बिलकुल नसतो तरीही आपण तो घेतो आणि मग दोन अटेम्प्टनंतर लक्षात येतं की अरे आपला इंटरेस्टच नव्हता पण मग तोपर्यंत आपले मौल्यवान असे अटेम्प्ट जे असतात ते वाया गेलेले असतात त्याच्यामुळे बेसिकली तुमचा आवडीचा इंटरेस्टचा विषय असेल तर तुम्हाला तो पेपर आणि ती परीक्षा फार सोपी जाऊ शकते तिसरा मला सांगा असं वाटेल सब्जेक्टनंतर बॅकअप प्लॅन बॅकअप प्लॅन ह्याच्यासाठी की मी बरेच आ, मी स्वतः यू पी एस सीसाठी इंटरव्ह्यूपर्यंत गेले होते बरेच यू पी एस सी एम पी एस सीचे ॲस्पिरन्स बघितलेत जे, जे वर्षानुवर्षे मेहनत करतात आणि मग एखाद्या वेळेस जर नाही सक्सेस झालं तर मग नंतर जी डिप्रेशनची खाई असते ती फेस करणं फार डिफिकल्ट असतं मी अनेक माझ्या आजूबाजूला असे बघितलेत अनेक उच्च विद्या विभूषित होते काही डॉक्टर्स होते आणि मग नंतर आफ्टर थर्टी जर ते झालं नाही तर मग स्वतःला डिप्रेशनच्या खाईत झोकून देतात आणि मग ते आयुष्य त्यांना फार डिफिकल्ट वाटतं किंवा एक माझ्याच ग्रुपचं असं आहे की ते दहा वर्ष सतत तो अटेम्प्ट देत होता फॉर्च्युनेट इनफ दहाव्या वर्षी तो झाला आणि आता आय पी एस आहे दिल्ली दिल्लीमध्ये आय डी सी पी पण परत तेच आहे की इट्स अ कन्सिस्टंट अटेम्प्ट त्याच्यामुळे तुमचा बॅकअप प्लॅन नेहमी रेडी असणं आवश्यक आहे तुम्ही जर वयाच्या एकविसाव्या विसाव्या विसा वर्षी अभ्यासाला सुरुवात करत असाल तर तुम्हाला एक गोष्ट माहिती असणं आवश्यक आहे की समजा हे करे, नाही तर दुसरं मी काय काय आहे माझ्याकडे कारण जसं मी माझ्या मित्राचं उदाहरण दिलं आता जो डी सी पी आहे तो टॉपर होता बारावीत महाराष्ट्रात टॉपर टीमध्ये केमिकल इंजिनिअरिंगमध्ये टॉपर पण जेव्हा त्याचे अटेम्प्ट असे सुटायला लागले की सक्सेस नाही मिळाला तोपर्यंत असं झालेलं की त्याच्याबरोबरचे जे होते ते सगळे पुढे निघून गेलेले तोपर्यंत त्याचे इंजिनिअरिंगचं नॉलेज जे होतं ते एवढं अपग्रेड झालेलं की तो गॅप जो होता तो त्याला भरणं डिफिकल्ट होतं ऑफकोर्स त्याचं सिलेक्शन झालं म्हणून त्याला काही जास्त प्रॉब्लेम आला नाही परंतु अशा वेळेला असं असतं की आपलं अपग्रेड नसेल नॉलेज आपण ज्या फील्डमध्ये आहोत किंवा आपला दुसरा कुठला बॅकअप प्लॅन तयार नसेल तर मग आपल्याला इतर गोष्टी फेस करणं फार डिफिकल्ट जातं कारण कित्येकदा आपल्याला माहिती आहे की घरच्यांकडून पण प्रेशर असतो की चार वर्ष नाही झालं तर मग चार वर्ष तू काय करतो आहेस बऱ्याचदा असं घरच्यांचा पण प्रेशर असतो मग तो प्रेशर जास्त बिल्ट होतो तर त्याच्यामुळे आपल्याला आपलं आप आप साऊंड नॉलेज इतर आपलं जे ज्या क्षेत्रातून आपण येतो आहे त्या क्षेत्रामधलं नॉलेज आणि अपडेट ठेवणं अपग्रेड करणं स्वतःला हे देखील तितकंच अत्यंत आवश्यक आहे ह्याच्यासाठी मी तुम्हाला एक छोटीशी स्टो हे डिप्रेशनसाठी नाही आहे आ, हे तुम्हालाच मोटिवेट करेल तुमच्या फील्ड म्हणजे तुम्ही यू पी एस सी किंवा एम पी एस सी देत असाल तर ते जास्तीत जास्त चांगलं अचीव करायला मी छोटीशी स्टोरी शेअर करेल एकदा एक, एक खूप मोठा बिझनेसमन असतो करोडपती असतो त्याचा पूर्ण लॉस होतो आणि असाच तो एका ठिकाणी बसलेला असतो एका बागेत की आता माझा पूर्ण लॉस झाला आणि आता मी काय करू माझं मला लाईफ संपवण्याशिवाय काय दुसरा पर्याय नाही तर तिथे एक असाच एक माणूस येतो जो त्याला रडताना बघतो आणि विचारतो की काय झालं आहे तर तो, तो सांगतो की असं असं आहे आणि आता मी मला बहुतेक लाईफ संपवलं पाहिजे मी बहुतेक इथे जी नदी आहे तिथे जाऊन जीव देईल वगैरे तर तो शांतपणे त्याच्या चे खिशातून चेकबुक काढतो त्याच्यावर पाच कोटी लिहितो आणि त्याला सही करून देतो ते म्हणे हे घे हे पाच कोटी घे तुझ्या बिझनेससाठी तू वापर पण एकच अट आहे एक, एक वर्षाने तू मला पुन्हा इथेच भेटायचं आणि हे पैसे मात्र मला परत करायचे तो बिझनेसमन तो चेक घेतो तो घेऊन घरी येतो तो दोन मिनटं विचार करतो की आता माझ्याकडे पाच कोटी आहेत मी ते कधी बँकेत वळून कॅश करून घेऊ शकतो मग मी हा चेक कशाला वटू हा चेक तसाच ठेवतो आणि मी माझे प्रयत्न सुरू करतो आणि बघता बघता तो एवढे प्रयत्न करतो की वर्षभरात त्यांनी जेवढं गमावलेलं असतं त्याच्या अधिक पटीने तो परत मिळवतो आता वेळ असते तो चेक रिटर्न करण्याची तो चेक आणि गिफ्ट्स वगैरे घेऊन परत त्या गार्डनमध्ये जातो वर्षभरानंतरच्या दिवशी आणि तिथे त्याला तो जो असतो माणूस तो भेटतो आणि तो त्याला म्हणतो अरे हा तुमचा चेक द्यायला मी आलो आहे तो त्याला चेक देणार इतक्यात एक धावत मागून नर्स येते त्याला पकडते आणि म्हणते कोणाशी बोलताय तुम्ही हा वेडा वेड्याच्या इस्पितातून परत आला आहे तुम्ही त्याला कसला चेक देत याच्यात मित्रांनो लक्षात घ्या फक्त एक मेंटॅलिटी की माझ्याकडे एक सिक्युअर सिक्युरिटी आहे एक बॅकअप प्लॅन आहे त्या एका मेंटॅलिटीवर तो गेलेला सगळं वैभव परत मिळवतो त्याच्यामुळे तुमच्याकडे जेव्हा एक सिक्युरिटी असेल आतमध्ये एक एक माहिती असेल की नाही तेव्हा तुम्ही तुमच्या ल कुठली असो एम पी एस सी असो यू पी एस सी असो किंवा इतर कुठली असो तुमच्या करिअरमध्ये तुम्ही अधिक जास्त रीतीने झोकून देऊ शकता आणि तुम्हाला पाहिजे ते अचीव करू शकता आणि त्याच्यामुळे जर समजा इन केस अशी ज जसं मी डिप्रेशनच्या काही केसेस सांगितल्या तर तसंही काही प्रॉब्लेम येत नाही बिकॉज तुम्हाला माहिती असतं की तुमच्याकडे एक प्लॅन बी तयार आहे ह्यानंतर uh, मी वळेल मला वाटतं की तीन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत ह्या ह्या एक्झॅमसाठी फर्स्ट इज अ पेशन्स सेकंड कन्सिस्टन्सी आणि थर्ड नाव सिन्स तुमची यंग जनरेशन आहे आय विल से स्मार्ट हार्डवर्क नुसतं uh, हार्डवर्क नाही तर स्मार्ट हार्डवर्क पेशन्स ह्याच्यासाठी महत्त्वाचं आहे की आता तुम्ही प्रत्येकजण एक्झाम आहे त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे की ह्या एक्झामचं एक स्केड्यूल आहे कमीत कमी वर्ष एम पी एस सीसाठी तुम्हाला वाटतं दीड दोन वर्ष अजूनही लागत असतील कदाचित पण कारण मी जेव्हा देत होते तेव्हा पहिल्या वर्षी प्रिलिम दुसऱ्या वर्षी मेन्स आणि तिसऱ्या वर्षी इंटरव्ह्यू असं काहीतरी फार भयानक शेड्यूल असायचं आणि जे डिफिकल्ट वाटायचं तर त्याच्यामुळे जर तुम्ही जोपर्यंत तुमच्यात पेशन्स नसेल आणि कन्सिस्टन्सी नसेल तर त्या एक्झामचं जे प्रेशर आहे स्ट्रेस आहे कम्पिटिशन आहे ते फेस करणं थोडं डिफिकल्ट जातं आणि दुर्दैवाने असं झालं आहे की आजकालचं जनरेशन एव्हरीथिंग त्यांना इन्स्टंट हवं असतं लाईक like इन्स्टंट न्यूडल पूर्वीच्या काही थोडा तरी वेळ पेशन्स असायचं पण आता बँकेत उभं कोणी राहत नाही आपल्याकडे ए टी एम कार्ड असतं क्रेडिट कार्ड असतं डेबिट कार्ड असतं आपल्याला इन्स्टंट कॅश हवी असते पूर्वीच्या काही पत्रव्यवहार होता आता एका क्लिकवर आपण ईमेल करतो पत्र काय असतं हे विसरून गेलं सो आपण जो तो संयम आहे तो थोडासा आपला सगळं इन्स्टंट हवं हो, असतं आणि त्याच्यामुळे आपल्याला वाटतं एक्झाममध्ये देखील आज मी मेन्स दिली किंवा आज मी प्री दिली की लगेच मला मिळेलच अशी जी भावना असते आणि मग ती जर ती नाही झाली तर मग परत इम्पेशन्स आणि मग इम्पेशनमुळे येणारी एन्झायटी हे चक्र परत सुरू होतं त्याच्यामुळे पेशन्स हा सर्वात महत्त्वाचा आहे त्याच्यानंतर मला महत्त्वाची वाटते ती कन्सिस्टन्सी कारण तुमच्या प्रयत्नांमध्ये कन्सिस्टन्सी नसेल तर ते, ते प्रयत्न सक्सेसफुल व्हायला फार डिफिकल्ट जातात जसं तुमच्यापैकी बरेच जण जिमला जात असतील आपल्याला वाटतं की जसे जॉन सारखे मसल एका दिवसात व्हावे ते होत नाहीत इट टेक्स सम टाईम तुम्हाला तुमचा ट्रेनर सांगतो की एक महिना तुम्हाला हे करावं लागेल त्याच्यानंतर एक महिना आणि मग हळूहळू ते होतं तर त्याच्यामुळे ते सातत्य जे आहे प्रयत्नातलं ते थे ठेवायला लागतं तुम्ही म्हणाल आज मी चार दिवस अभ्यास करेल आणि नंतर मला कंटाळा आला मी करणार नाही तर ते तसं होणार नाही असं म्हणतात की रोम वॉज नॉट बिल्ट इन वन डे सो इट्स अ कन्सिस्टंट एफर्ट तुम्ही ते केले तर नक्कीच सक्सेस तुमचं आहे अँड देन आय विल से स्मार्ट हार्डवर्क नुसतं हार्डवर्क करून नाही चालणार तुम्हाला ते सिलेबस बघावं लागेल त्याचं पॅटर्न्स चेक करावे लागतील माझ्या नंतरचे सहकारी नवीन सिलेबसबद्दल बोलतीलच पट स्मार्ट वेनी तुम्ही त्याच्यात कसं जास्त स्वतःला अॅनालिटिकली रिप्रेझेंट करू शकता तुमचे बॅलन्स्ड व्ह्यू कसे मांडू शकता कारण यू पी एस सीसाठी मला वाटतं ॲनालिटिकल आणि बॅन बॅलन्स्ड व्ह्यू हे तुमच्या वायवासाठी फार इम्पॉर्टंट असतात तुम्ही जर ए सायडेड व्ह्यूज कुठेही रिप्रेझेंट केलेत तर ते कुठल्याही पॅनलिस्टला ते पटणार नाही आणि आवडणार नाही सो so, ते एक महत्त्वाचं आहे अगेन आय विल से आजची जनरेशन खूप फॉर्च्युनेट आहे पूर्वीसारखं नाही आहे आता फोर जी नेटवर्क्स आहेत तर तुम्हाला खूप सारे रिसोर्सेस आहेत खूप सारी माहिती आहे तुम्ही इकडची माहिती देशातली माहिती परदेशातल्या माहितीशी कम्पेअर करू शकता त्याचं ॲनालिसिस प्रॉपर करू शकता आणि स्वतःला चांगल्या रीतीने रिप्रेझेंट करू शकता देन महत्त्वाचं मला वाटतं टाईम मॅनेजमेंट कारण जर ती तुम्ही नीट केली नाहीत तर मग ते आत्ता तर जी एस मी आत्ताच बोलत होते मला लक्षात आले जी एस खूप वास झालं आहे आणि खूप सगळे सब्जेक्ट त्याच्यात एकत्र आहेत त्याच्यामुळे तुमचं टाईम मॅनेजमेंट त्याच्यासाठी फार महत्त्वाचं आहे प्रॉपर प्लॅनिंग फार महत्त्वाचं आहे आणि शेवटी मग तुमचं पेपर पेपरमध्ये तुम्ही कितीही खूप चांगला अभ्यास केलात आणि त्या दिवशी तुम्ही खूप साऱ्या स्ट्रेसमध्ये असलास आणि त्या स्ट्रेस स्ट्रेसमुळे जर तुम्ही विसरलात आणि तुम्ही नाही डिलेवर करू शकलात तर तुमच्या केलेल्या सगळ्या मेहनतीवर पाणी पडतं आणि हे बरेचदा मी बघितलं आहे की प्रचंड वर्षभर मेहनत करायची एक्झामच्या दिवशी पूर्ण ब्लँक होतात आणि मग ब्लँक झाल्यानंतर वर्गाच्या बाहेर आल्यावर पेपर आम्हाला आठवतो हो पण तो वर्गात तो पेपर बघून त्या स्ट्रेसमुळे केलेला सगळा अभ्यास वाया जातो त्याच्यामुळे स्ट्रेस मॅनेजमेंट देखील खूप महत्त्वाची आहे तुम्हाला वाटतं की जॉबमध्ये आल्यानंतरच सा स्ट्रेस असतो तर असं नाही आहे एक्झामचा स्वतःचाच एक वेगळा स्ट्रेस असतो तर तेही लक्षात ठेवून तुम्हाला तुमचं डिलिवर जे गोल आहे त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं मला वाटतं त्यानंतर जेव्हा तुम्ही अचीव करता मी जसं म्हटलं की प्रत्येकाला वाटतं की खूप ग्लॅमरस करिअर आहे किंवा काय आणि एकदा ॲचीव माझी तर खूप इच्छा आहे म्हणजे समोर बसलेल्या आहे प्रत्येकाने सिव्हिल सर्व्हिसमध्ये उत्तीर्ण व्हावं पास व्हावं आणि प्रशासनात यावं माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत पण जेव्हा तुम्ही पास होता तेव्हा तुम्ही तुमचं सगळं गोल संपतं तुमचं सगळी जर्नी संपते असं नाही तर तिथे तुमची खरी जर्नी सुरू होते कारण तिथे तुम्हाला आता पुढच्या टप्प्याला सामोरं जायचं असतं आणि पुढचा टप्पा जो असतो जसं मी म्हटलं की तुम्ही किती आउटपुट देता आणि किती चांगल्या रीतीने देता त्याच्यावर खूप महत्त्वाचं आहे ते मग तुम्ही कुठल्याही सर्विसमध्ये असा आणि बऱ्याचदा असं होतं की एकदा सर्विसमध्ये आलो की हे मी केलं ते मी केलं आणि मग ते आय फिगर एवढी मोठी होते आप की आपल्याला वाटतं की मी नसेल तर काही होच शकत नाही पण तसं काही नसतं कोणाचंही कोण म्हणजे स्पेशली गव्हर्नमेंटमध्ये आणि सिस्टीममध्ये कोणी ऑफिसर तिथे असला किंवा त्याची रिप्लेसमेंट जरी झाली तरी कामंही होतच राहतात मग तुम्ही किती चांगल्या रीतीने आणि वेगळ्या रीतीने ती डिलिवर करता हा फक्त मॅटर असतो त्याच्यामुळे ती अहमपणाची जी भावना असते जी बऱ्याचदा येते तर ती मला वाटतं यायला नाही पाहिजे कुठेही आणि दुसरं टीमवर्क कारण तुम्ही कुठलेही कामं बघा वेदर कॉर्पोरेट सेक्टर किंवा गव्हर्नमेंट सेक्टर जेव्हा एखादं काम चांगलं होतं तेव्हा त्याच्यामागे एक टीम असते एक टीम एफर्ट असतात आणि तुम्ही जेव्हा ऑफिसर म्हणून याल कुठल्याही क्षेत्रामध्ये याल तुम्हाला तुमची चांगली टीम बनवावी लागेल अँड अगेन ही टीम एका दिवसात बनत नाही तुम्ही म्हणाल की मी बॉस हो आहे आणि मी सगळं सांगेल मग तसं होईल आणि हे तसं नाही आहे कदाचित कामं करतील देखील कारण कसं आहे की काम आहे तर काम करायचं आहे पण ते काम तुमच्यासाठी जर ते त्यांनी केलं एक टीम म्हणून केलं एक युनायटेडली केलं तर ते अधिक चांगल्या रीतीने होईल आणि जेव्हा ते अधिक चांगल्या रीतीने होईल तेव्हा ते टीम एफर्ट आउटपुट म्हणून देताना त्याचे रिझल्ट म्हणून येताना त्याचे रिझल्ट तुम्हाला ट्रिमेंडर्स मिळतील जेव्हा आउट ऑफ द वे जाऊन तुमची टीम तुमच्यासाठी काम करेल तुमच्याशी लॉयल राहील तेव्हा ते तुमचे टीम एफर्ट्स असतील आणि जेव्हा तुम्ही हे कराल तेव्हा एक विसरू नका की कितीही कामं तुम्ही केली असतील मात्र त्याचं जेव्हा श्रेय असेल ते स्वतःकडे कधी घेऊ नका ते घेताना नेहमी तुमच्या टीमकडे द्या तुमच्या टीमला मोटिवेट करा जेव्हा तुम्ही ते टीम एफर्ट्स दाखवाल टीमला इन्स्पायर कराल आणि अशा टीम्स तुमच्या प्रत्येक करिअरच्या ठिकाणी बनवाल प्रत्येक पोस्टिंगच्या ठिकाणी बनवाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की कामं खूप इझिली होतात आफ्टर ऑल तुम्ही जेव्हा सिव्हिल सर्व्हिसमध्ये याल तुम्ही लीडर असाल सो लीडरशिप क्वालिटी डेव्हलप करणं हे तुमचं आज पहिलं महत्त्वाचं काम आहे आणि लिडरशिप क्वालिटी आत्तापासूनच जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये डेव्हलप कराल तेव्हा ती पुढे जाऊन तुम्हाला फार मदत करेल कित्येक वेळेला एक्झाममध्ये असं होतं की आपण नो नोट्स काढल्या एखाद्या लेक्चरला असलो आणि मग कोणी लेक्चरला नसेल आणि मागितल्या तर त्या अशा नोट्स अशा सोन्यासारख्या असतात त्या कोणाला दे द्यायच्या नाहीत नोट्स कोणाला द्यायच्या नाहीत नोट्स कोणाशी शेअर करायच्या नाहीत एखादं पुस्तक आपण वाचलं आणि ते दुसऱ्या कोणी मागितलं की लगेच द्यायचं नाही असं बरेचदा होतं तर अशी कोतेपणाची भावना ठेवू नका आय मीन आय थिंक शेवटी प्रत्येक प्रत्येकाला त्याचा अवेअरनेस आहे शेवटी तुमच्या नोट्स वाचून तो काय लिहिणार आहे ते त्याला काय समजलं आहे त्याच्यावर डिपेंड आहे त्याच्यामुळे असं नाही आहे की शेअरिंग असेल तुमच्यात एक चांगला ग्रुप असेल पिअर बॉन्डिंग असेल तर ते तुम्हालाच पुढे जाऊन हेल्प करणार आहे असं मला वाटतं ह्याच्यानंतर जेव्हा तुम्ही सगळेजण सिव्हिल सर्व्हिसमध्ये याल मोस्ट वेलकम मला महाराष्ट्र पोलिस दलात आलं तर मला सर्वात जास्त आवडेल कारण आय थिंक महाराष्ट्र पोलिस दलात खूप चांगल्या अधिकाऱ्यांची गरज आहे आणि चांगले अधिकारी आहेत तर माझ्या मनापासून शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना वाईंडअप करताना मी फक्त माझी एक फेवरेट हरिवंशराय बच्चन यांची कविता ऐकून दाखवेल कारण मी जेव्हा माझे सिव्हिल सर्व्हिस देत होते तेव्हा ही सतत कविता मी माझ्या स सोबत ठेवलेली ती कविता मी आज तुमच्यासोबत समोर शेअर करते आहे आय होप मला या कवितेने खूप इन्स्पिरेशन दिलं तुम्हालाही देईल लहर से डर कर नौका पार नाही होती कोशिश करने वालों की कभी हार नाही होती नन्ही चीटी जब दाना लेकर चलती है चढ़ती है दीवारों पर सो बार फिसलती है मन का विश्वास रगों में साहस भरता है चढ़कर गिरना गिरकर चढ़ना ना अखरता है आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती डुबकियों में डुबकियां सिंधु में गोताखोर लगाता है जा जा कर खाली हाथ लौट आता है मिलते नहीं सहज ही मोते गहरे पानी में बढ़ता है दुगना उत्साह इसी हैरानी में मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती असफलता एक चुनौती है स्वीकार करो क्या कमी रह गई है देखो और सुधार करो जब तक ना सफल हो नींद चैन को त्यागो तुम संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम कुछ किए बिना ही जय जय कार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती जय हिंद जय महाराष्ट्र